नमस्कार, मी मधुरा. मधुरा द रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पाकातले रवा लाडू कसे बनवायचे ते बघूयात. तर सगळ्यात आधी अर्थातच रवा भाजून घ्यायचा आहे. एक चमचा साजूक तूप, साजूक तुपाने फ्लेवर छान येतो लाडूला. आणि 2 कप बारीक रवा घेतलेला आहे. अगदी हलकासा भाजायचा आहे, खूप असा लाल बुंद नाही करायचा. मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिट भाजून घ्यायचं. तर दिवाळी आहे, जवळ आलेली आहे, आणि दिवाळीच्या रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर गेल्या वर्षी आपण खूप साऱ्या दिवाळीच्या रेसिपी बनवल्या आहेत. गोडामध्ये शंकरपाळे, लाडूंचे प्रकार, बेसन लाडू, रवा कोकोनट लाडू, करंजी, चिरोटे, त्याचबरोबर चिवडामध्ये भाजके पोह्यांचा चिवडा, पातळ पोह्यांचा चिवडा, अनारसे कसे बनवायचे ते बघितलं होतं, शेव कुरकुरीत शेव कसे बनवायचे ते पाहिलं आहे, चकलीची भाजणी, भाजण्याची चकली हे पण पाहिलं आहे. या सगळ्या रेसिपीजच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेट करत आहे, जरूर चेक करा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कुठली रेसिपी सर्च नसेल होत तर तुम्ही खाली जरूर कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नोंदवा, आम्ही तुम्हाला ती लिंक पटकन कळवू किंवा अपडेट करू. तर या ठिकाणी मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिट एकसारखा रवा हा मी भाजून घेतलेला आहे. रवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रव्याचा लाडू बनवताना रव्याचा रंग बदलला नाही पाहिजे. पण त्याचबरोबर हा खमंग आणि असा मस्त हलका फुलका भाजला गेला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मध्यम आचेवर एकसारखा रवा हलवून घ्यावा लागेल, भाजून घ्यावा लागेल. म्हणजे मग तो एकसारखा भाजला जातो, रंगही त्याचा फारसा बदलत नाही. तुम्ही इथे बघू शकता अगदी हलकासा लालसर रंग आलेला आहे आणि त्याचा खूप असा मस्त खमंग सुवास येतो. आता गॅस बंद करते, थोडासा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी हा फिरवून घेणार आहे. आता हे का करायचं, इथे मी ॲक्च्युली बारीक रवाच वापरलेला आहे, पण रवा लाडूचं टेक्स्चर थोडंसं फाईन येण्यासाठी, त्याला टेक्स्चर मस्त असं येण्यासाठी मी मिक्सरला फिरवून घेते. तुम्हाला नसेल आवडत, नाही फिरवलं तरी चालेल. सगळ्यात बारीकातला बारीक रवा तुम्ही बाजारातून आणू शकता आणि त्याचा रवा लाडू बनवू शकता. इथे मी हा बॉम्बे रवा घेतला आहे, खूप बारीकच आहे, तरी पण मी एकदा मिक्सरला फिरवून घेते. या ठिकाणी हा भाजलेला रवा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता खूप पीठ नाही करून घ्यायचं, पण त्याचं जे कोर्स टेक्स्चर आहे ते थोडंसं कमी करून घ्यायचं. आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊयात. तर त्यासाठी पॅनमध्ये 1 कप साखर घ्यायचे. 2 कप बारीक रव्यासाठी 1 कप साखर घेतो. यामध्ये 3 1/2 कप पाणी घालायचं, 1/2 कपला थोडंसं जास्त पाणी. हे मिसळून घ्यायचं आणि याला एक उकळी आणूयात. आधी या ठिकाणी साखर व्यवस्थित विरघळली गेलेली आहे, त्याचबरोबर साखरेच्या पाकाला उकळी पण मस्त आलेली आहे. आता गॅस मध्यम आचेवर करायचं आणि 7 ते 8 मिनिट मी हा पाक शिजवून घेणार आहे. आपल्याला दाटसर असा एक तारी पाक बनवायचा आहे. पाकाची कन्सिस्टन्सी परफेक्टच हवी रवा लाडू रेसिपीसाठी. जर पाक सैल झाला तर लाडू चिकट होतील आणि ते वळले नाही जाणार. आणि त्याचबरोबर पाक जर खूप घट्ट झाला, म्हणजे तुम्ही अगदी 2-3 तारी पाक केला, तर आपले रवा लाडू खूप घट्ट होतील आणि ते खायला त्रास होऊ शकतो, म्हणजे कडक असे होतील. तर रवा लाडूची परफेक्ट कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपल्याला 1 तारीपाक बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आणखी एक जवळजवळ 7 मिनिट मी हा पाक मध्यम आचेवर शिजवून घेतलेला आहे. आता याची कन्सिस्टन्सी चेक करायची. तर कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी थोडासा पाक आपण इथे स्पॅटुलावर काढून घेतो आहे. कधीही गरम गरम पाक असताना त्याची कन्सिस्टन्सी चेक नाही करायची, कारण कन्सिस्टन्सी मग त्यावेळी फसू शकते, कारण पाक जेवढा गरम असतो तेवढा तो सैल वाटतो. तर पळीवर पाक घ्यायचा, थोडासा थंड करून घ्यायचा. बेसिकली पाक थोडासा थंड झाला की 2 चिमटीमध्ये घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी एकतार येते आणि छान असं दाटसर झालेला आहे हा पाक. दिसत आहे का तुम्हाला? आता 1 तारीपाक आपला बनवून झाला की गॅस बंद करायचा. यामध्ये वेलची पूड घालायची.
तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही केशर घालू शकता, सुकामेवाही घालू शकता. ढवळून घेऊयात आणि हा भाजून मिक्सरमध्ये फिरवलेला रवा घालायचा आणि ढवळून घ्यायचं हे व्यवस्थित. आणि साखरेच्या पाकामध्ये या ठिकाणी हा रवा असा व्यवस्थित मिसळून झाला की याचे लगेच लाडू वळता येत नाहीत. मग आपण काय करत आहोत, आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण ते 1.5 तास बाजूला ठेवायचं. त्यानंतर मग आपण हे लाडू वळायला घेऊया. या ठिकाणी जस्ट एक 1/2 तास मी हे सोक करून ठेवलेलं आहे शुगर सिरपमध्ये. आता आपण याचे लाडू वळायला घेऊयात. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित सुक्कं झालेलं आहे मिश्रण, पण त्याचबरोबर खूप कोरडं किंवा कडक नाही झालेलं, छानसं मस्त फ्लफी झालेलं आहे. त्यासाठी साखरेच्या पाकाची कन्सिस्टन्सी परफेक्ट हवी. आपण लाडू वळून घेऊयात. आता जर पाक फसला तर काय करायचं, जर पाक कच्चा राहिला आणि जर तुम्हाला लाडू वळता येत नसेल तर इन दॅट केस तुम्ही हे जे मिश्रण आहे हे मायक्रोवेवमध्ये घालायचं आणि एक साधारण 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं, म्हणजे तो पाक थोडासा घट्टसर होईल आणि मिश्रण दाटसर होईल. आणि त्याचबरोबर जर मिश्रण खूप कडक झालं, तुम्हाला जर लाडू वळता येत नसतील त्याचा अर्थ पाक खूप घट्ट झाला आहे, तर मग ते मिश्रण जे कडक झालेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं, सुट्टं करून घ्यायचं आणि मग ते मिक्सरच्या भांड्यामधून काढलं की एकतर तुम्ही आणखी थोडासा पाक करून 1-3 चमचे पाक त्यामध्ये घालू शकता किंवा मग दूध घालायचं आणि त्याचे लाडू वळायचे. या ठिकाणी आपले पाकातले रवा लाडू बनवून तयार आहेत. मस्त दिसतात, खाऊन बघितलंच पाहिजे. मस्त झालेत, गोडीला परफेक्ट आहेत. मला खूप गोड करायला नाही आवडत, जबरदस्त कडकही नाही झालेले आहेत. व्यवस्थित बाईट करून खाता येतात, तोंडात घातले की ते व्यवस्थित विरघळत आहेत. तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तिथे खाली एक रेड आयकॉनमध्ये सबस्क्राईबचं बटन असेल, ते तुम्ही जरूर क्लिक करा आणि लगेच बेल आयकॉन पण क्लिक करा. त्यामुळे काय होईल, या ज्या रेसिपीज आपण रोज नवनवीन पोस्ट करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीवरून. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.